केंद्र जनाची नाही तर मनाची लाज बाळगा. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिलं अधिवेशन जे नागपूरला झालं त्या नागपूरच्या माझ्या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची घोषणा नव्हे, मी कर्जमुक्त करून दाखवलं होतं. मी दिवाळीच्या दिवशी संभाजीनगरमध्ये बाजूला गंगापूरला गेलो होतो संभाजीनगर जिल्ह्यात, आणि चॅनलवाले होते प्रेसवाले होते, विचारत आहे ना ते साक्ष आहे. मी त्यांच्या समोर शेतकऱ्यांना विचारलं होतं बाबा तुझी कर्जमुक्ती झाली की नाही झाली, त्यांनी सांगितलं झाली म्हणून. जे आपलं सरकार होतं तेव्हा ज्या ज्या घोषणा आम्ही केल्या होत्या त्याची मदत तुझ्यापर्यंत पोहोचली की नाही पोहोचली, मला त्यांनी सांगितलं साहेब तुमच्याबद्दल प्रश्नच नाही, नंतर जी हालत झालेली आहे ती फार वाईट झालेली आहे. आज कारण माझं उघड आव्हान आहे, उघड आव्हान आहे. हे खोके सरकार ज्या वेळेपासून गादीवरती बसलं महाराष्ट्राच्या तेव्हापासून पनवती सुरू झालेली आहे. 1 जुलै पासून अंबादास साधारणतः 1000 आसपास शेतकऱ्यांनी महाराष्ट्रात आत्महत्या केलेल्या आहेत, 1000 आसपास. मग कसला नवस तुम्ही फेडताय, कसले वेळे तुम्ही येत आहे? जिथे शेतकरी आत्महत्या करतोय, ओला दुष्काळ झालाय तरी आमचे कृषी मंत्री म्हणतायत ओला दुष्काळ जाहीर करायची गरज नाहीये. अरे मी स्वतः जेव्हा गेलो होतो तेव्हा गुडघाभर पाण्यामध्ये माझा शेतकरी उभा होता आणि शेतकरी मला विचारत होता साहेब दिवाळी आहे आम्ही खायचं काय आम्हाला सांगा. शेतकरी विचारतोय खायचं काय, म्हणजे जो शेतकरी अन्नदाता आहे, जो शेतकरी राब राब राबतो आहे, तो तिकडे मेहनत करतो, सोनं पिकवतो, म्हणून आम्ही जगतो, म्हणून आम्ही राजकारण करू शकतो, त्या शेतकऱ्याला प्रश्न पडायचा मी खायचं काय. ठीक आहे आपल्या पंतप्रधान त्या दिवशी म्हणून गेले की मी रोज 2-3 किलो शिव्या खातो, तुमचं बरं वेळ होते शिव्या खाऊन तुमचं पोट भरत असेल, पण माझ्या शेतकऱ्याचं पोट कसं भरणार हे पहिलं मला सांगा. पीक विमा योजना सुद्धा ही आपण बीड पॅटर्न आपण करून घेतलेलं आहे. या विमा कंपन्यांची मस्ती ही एकदा मोर्चा काढून उतरवली होती, पुन्हा जर त्यांना मस्ती चढली असेल तर ती पुन्हा उतरवण्याची गरज आलेली आहे. आज डीपी जळतायत, किती लोक येतात तुमच्याकडे मदतीला? डीपी जळल्यानंतर पटकन तुम्हाला रिपेअर करून मिळतोय? वीज बिलाची वसुली थांबलेली आहे का चालू आहे? वीज बिलाची वसुली चालू आहे का थांबलेली आहे? बरं थांबा, मला एक इकडे व्हिडिओ तुम्हाला मिळाला तो पटकन ऐकून दाखवतो, 1 मिनिट थांबा जरा. मध्यप्रदेश सरकारने 6,500 कोटी रुपये स्वतः देऊन शेतकऱ्यांची विजेची बिलं त्या ठिकाणी माफ केली आहेत. महाराष्ट्रामध्ये मात्र या ठिकाणी रोज सावकारी पद्धतीनं विजेची बिलं वसूल केली जात आहेत. महाराष्ट्र सरकारने देखील मध्य प्रदेश प्रमाणे. आवाज आला तुम्हाला? कोणाचा ओळखा पाहू कोण आला ना ऐकायला? काय बोलत होते? मी तेव्हा मुख्यमंत्री होतो. देवेंद्र जनाची नाही तर मनाची लाज बाळगा. या ठिकाणी आम्हाला आनंद होतो आहे की त्या ठिकाणी मध्य प्रदेशने 6,500 कोटी रुपये शेतकऱ्यांची वीज भरलेली आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी फटाके फोडतो की त्या ठिकाणी आवाज जाईल. मग या ठिकाणी मग मी त्यांना खुलं आव्हान देतोय तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने, या ठिकाणी त्या ठिकाणी करताय ना. मग आता तुम्ही त्या ठिकाणी आहात, आम्ही या ठिकाणी आहोत. करा वीज बिल माफ, करा महावितरणला शेतकऱ्याच्या बीजाचे भर जे साचलेले पैसे आहेत ते तुम्ही द्या आणि माझ्या शेतकऱ्याचं वीज बिल माफ करा. चला या ठिकाणी त्या ठिकाणी होऊन जाऊ द्या. पण वरती बसलं का वेगळी भाषा, खालती उतरलात का वेगळी भाषा. जी कर्जमुक्ती आम्ही केली होती तिचा लाभ यांना मिळाला की नाही विचारा, आणि जी कर्जमाफी तुम्ही केली होती त्याच्यात अटी किती होत्या आणि कर्जमाफ किती लोकांचं झालं हे सुद्धा विचारा. माझं जाहीर आव्हान आहे. हा थोडस एक या पश्चिम विदर्भाचा भाग थोडा राहिला होता मला माहितीये, कारण जेव्हा आपण कर्जमुक्ती कर्जमाफी जाहीर केली तेव्हा ती योजना त्या वर्षी 31 मे पर्यंत पूर्ण करायची होती. दुर्दैवाने करोनाचं संकट आलं आणि या पश्चिम विदर्भातल्या काही जिल्ह्यांची कर्जमुक्ती राहिली होती, पण आपण स्वतः सरकारने बँकेकडे गॅरंटी दिली आणि त्यांचं सुद्धा कर्ज माफ करायला लावलं होतं. शेवटच्या दिवसांमध्ये जे नियमित कर्ज परतफेड करणारे आहेत शेतकरी त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर राशी त्याची सुद्धा घोषणा आणि पूर्तता सुरू करत होतो,
आणि या रेड्याने शेण खाल्लं.